नमस्कार लक्षवेधी मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे आणि लक्षवेधी मध्ये मी देखील सगळ्यांचं स्वागत करतो. मी विशाल पाटील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही महत्वाच्या पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा शक्य तितकी दुर्लक्षित करायचा प्रयत्न या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सुरू आहे. मात्र त्याच वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक लक्षवेधी व्यक्तित्व आणि केंद्रीय राज्यमंत्री तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अफलातून प्रस्ताव ठेवलाय. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या शून्य प्रहर या विशेष कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी भाकीत वर्तवलं की राष्ट्रवादी काँग्रेस फार दिवस प्रभावी राहणार नाही. अशा वेळी शरद पवार यांनी सद्यस्थिती पाहता राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करून टाकावं आणि त्या बदल्यात काँग्रेसने शरद पवार यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करावं. आठवले यांच्या पक्षाचं स्थान तसं कमी असलं तरीही ते राजकारणाची हवा ओळखण्यात पटाईत आहेत हे कुणीच नाकारणार नाही. तेव्हा आठवलेंनी दिलेला प्रस्ताव काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघंही स्वीकारू शकतील का? काँग्रेस मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सोबत आली तर त्याचं बक्षीस शरद पवार यांना मिळू शकेल का? गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसचं अध्यक्षपद इतर कोणाकडे जाऊ शकतं? सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची स्थिती राष्ट्रवादीवर खरंच आली आहे का? आणि सुशीलकुमार शिंदे म्हटल्याप्रमाणे हे पक्ष थकले आहेत का? त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर विरोधकांची एकजूट भाजपासमोर आव्हान उभं करू शकेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा विलीनीकरणाचं आव्हान. डेटा अनलिमिटेड, भक्ती अनलिमिटेड. तर विलीनीकरणाचं आव्हान या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आपल्या या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये सामील होत आहेत भाजपचे प्रवक्ता सुनील नेरुळकर, काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता निलेश भोसले आणि ज्येष्ठ पत्रकार भूपेश गणवीर हे देखील आपल्यासोबत या चर्चेत जोडले गेलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न डॉक्टर राजू वाघमारे यांना विचारावा असा वाटतो की विलीनीकरणासंदर्भामध्ये चर्चा सध्या झडायला लागलेल्या आहेत. राजकीय वर्तुळामध्ये तर या चर्चांना अक्षरशः उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. त्याकडे आपण कशाप्रकारे पाहता, काँग्रेस कशाप्रकारे पाहते? डॉक्टर राजू वाघमारे, सगळ्यात प्रथम या विलीनीकरणाच्या चर्चेकडे आम्ही चर्चा म्हणूनच पाहतोय. त्याच्या पलीकडे आमच्याकडे या पद्धतीकडे पाहण्यात दुसरं काहीही नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो किंवा लोकांना विसर पडलेला दिसतोय की काँग्रेस पक्षाला या लोकसभा निवडणुकीमध्ये पण अगदी 11 कोटी मतं मिळालेली आहेत. त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे. कितीतरी वर्षांची, शेकडो वर्षांची, 135 वर्षांची परंपरा असलेला पक्ष आहे. डॉक्टर वाघमारे, काँग्रेस मोठा आहे तो देशात, पण महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा छोटा पक्ष आहे. आता हे आपल्याला वाटत असेल, पण राष्ट्रवादीपेक्षा छोटा असण्याचं कारण काय मला जरा कळेल का? निश्चित राष्ट्रवादीचे खासदार जास्त आहेत ना तुमच्यापेक्षा. मतांची टक्केवारी जर बघितली तर काँग्रेसला 1% जास्त मत आहेत. मतांच्या टक्केवारीपेक्षा निवडून येणारे प्रतिनिधी हे मत आणि हे निकष असू शकत नाही. खाते साहेब ऐका 2 मिनिट. ज्या पद्धतीचा हा चर्चेचं गुराळ आहे याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला अजिबात इंटरेस्ट नाहीये. काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी यावर निर्णय घेतील. प्रश्न विलीनीकरणाचा तर असण्याचा काही प्रश्न येतच नाहीये. जर श्रेष्ठींना वाटलं की विलीनीकरण व्हावं तर ते श्रेष्ठी त्या पद्धतीने, दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते फार मातब्बर आहेत, दोन्ही पक्षाचे अध्यक्ष फार मोठी राजकीय वारसा लाभलेले आहेत आणि ते लोक त्याच्यावर निर्णय घेतील. त्याच्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीबद्दल बोलत राहणं हे अजिबात योग्य नाही. आणि डॉक्टर राजू वाघमारे, तुमच्या नेत्यांनी या संदर्भातली चर्चा सुरू केली का?
नाही आमच्या नेत्यांनी कोणीही चर्चा सुरू केलेली नाही. स्वतः माननीय सुशील कुमार शिंदेजींनी सांगितलं की हे माझं वक्तव्य आहे, पर्सनल वक्तव्य आहे, पक्षाच्या बाजूनी अशा पद्धतीचं कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. पक्षाने असं कोणतंही वक्तव्य अधिकृतपणे करायला सांगितलेलं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्सनल वक्तव्य आहे. डॉक्टर वाघमारे, आपली भूमिका लक्षात आली. आत्ताच्या घडीला तुम्ही सुशील कुमार शिंदे यांची भूमिका, त्यांची वैयक्तिक भूमिका म्हणता आहात. निलेश भोसले आहेत आपल्या सोबत. निलेश भोसले, राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात जास्त खासदार असून सुद्धा काँग्रेस स्वतःलाच मोठा भाऊ म्हणतंय आघाडीमध्ये, आणि त्यानंतर विलीनीकरणावर कसल्याही प्रकारची भूमिका घ्यायची नाही अशी त्यांची एकूणच आत्ताची तरी भूमिका दिसतीय. सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे विचारांनी एकत्र आलेले पक्ष आहेत. निश्चित आम्ही मान्य करतो की 1999 ज्यावेळेस पक्षाची स्थापना झाली राष्ट्रवादीची, त्यापूर्वी दोन्ही पक्ष सगळे एकत्रितपणे होते. राष्ट्रवादी हा काय वेगळा पक्ष नव्हता त्यावेळी, परंतु नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. पण या अस्तित्वामध्ये आताच्या घडीला कोण महत्वाचं आणि कोण मोठं आहे, तुमचे खासदार जास्त आहेत याची काँग्रेसला आठवण करून द्यावी लागेल. असं सांगण्याची काही गरज नाही. वास्तविक जर पाहिलं की आज आमचा दोघांचा शत्रू एक आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हा आमचा शत्रू आहे. आता आम्हाला स्वतः हा गरीब की तो गरीब, हा छोटा की तो मोठा, याच्यामध्ये न पडता आमच्या शत्रूशी आम्हाला सगळ्यात अगोदर सामना करायचा. एकत्र यायला काय हरकत आहे? एकत्र आला तर तुमची ताकद वाढणार आहे. निलेश भोसले बोला, तुमची ताकद वाढणार आहे जर तुम्ही एकत्र आलात तर. आजही आम्ही एकत्रच आहोत ना, आम्ही कुठे वेगळं लढतोय. काँग्रेस आम्हाला भाऊ म्हणते, आम्ही त्यांना भाऊ म्हणतोय. छोटा मोठा हा असा नरेटिव्ह आमच्या दोघांमध्ये नाहीच आहे ना. निलेश भोसलेजी, या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न विचारतोय. काँग्रेसचं म्हणणं आहे आम्ही तरी या चर्चेला सुरुवात केली नाही. मग कुणी सुरुवात केली? राष्ट्रवादी काँग्रेसनं, शरद पवारांनी? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमार शिंदेजी सोलापूरमध्ये बोलताना एका सभेमध्ये असं बोलले की आता ही वेळ आलेली आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं विलीनीकरण होऊन एकत्र व्हायला. म्हणजे त्यांचं स्वतःच वैयक्तिक मत होतं, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काय मत दाखवलेलं नाही किंवा काँग्रेस पक्षाने स्वतःचं मत असं काही मानलेलं नाही. ठीक आहे, एखाद्या नेत्याच्या वैयक्तिक मताला आम्ही. बरं, नक्कीच. आपल्याकडे तो भाजप प्रवक्ता सुनील नेरुळकर देखील आपल्या सोबत आहेत. सुनील जी, तुम्हाला काय वाटतं? दोन्ही पक्ष एकत्र आहे असं म्हणताय आणि दोघांचा शत्रू तर तुम्ही आहात. बरं, दोघही थकले आहेत म्हणून एकत्र येऊन तुमच्याशी लढणार का? प्रसाद जी बोला. सुशील कुमार शिंदेंनी असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकाच झाडाखाली वाढलेले आणि एका आईच्या मांडीवर खेळलेले हे दोन मुलांसारखे पक्ष आहेत. आणि हे पक्ष आता आम्ही वयोवृद्ध झालो आहोत, आम्ही थकलो आहोत आणि आता या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशा पद्धतीची मागणी किंवा अशा पद्धतीचं प्रतिपादन सुशील कुमार शिंदेंनी केल्यानंतर एक 6 तासाच्या अवधीनंतर शरदराव असं म्हणाले की सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी काँग्रेस संबंधी काय बोलायचं ते बोलावं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये कुठलीही बोलण्याची त्यांना आवश्यकता नाही. राष्ट्रवादी पक्ष समर्थ आहे, महाराष्ट्रामध्ये मी फिरतो आहे आणि राष्ट्रवादी पक्षाची कोण काय बोललं याच्यात फार वेळ नको दवडायला. मला थेट तुमची प्रतिक्रिया सांगा, आत्ताच्या घडीला हे दोन पक्ष तुमच्या समोर थकलेले आहेत का एकत्र आल्यानं बलवान झालेले आहेत? भाजपला त्यांची भीती वाटते का? एकत्र आले तरी भीती वाटत नाही आणि वेगळे झाले तरी भीती वाटत नाही. कारण गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आपण काय पाहिलं, तसंच महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आहे. तिथे दोन जण एकत्र आले, समाजवादी पार्टी आणि मायावती. तर आता उत्तर प्रदेशमध्ये फार मोठा काहीतरी बदल होणार आहे असं भारतभर चित्र निर्माण करण्यामध्ये हे चांगले यशस्वी ठरले होते. पण निकाल पाहिला का? तशीच परिस्थिती आहे. काँग्रेसचा एक खासदार आलाय, यांचे 5 होते, त्याच्यातला एक उदयनराजे राजीनामा देऊन गेलेले आहेत. तर या संबंधामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीला काही घाबरण्याचं कारणच नाही प्रसाद. बरं, महायुतीला घाबरणार नाही असं तुमचं म्हणणं आणि आघाडी जी आहे ती तेवढी सक्षम नाही असं तुमच्या बोलण्यातून तरी आपल्याला जाणवतंय. भूपेश गणवीर आहेत ज्येष्ठ पत्रकार यावेळेला आपल्या बरोबर. भूपेश जी, विधानसभा निवडणुकांना
आपण लक्ष म्हणून ठेवूयात आणि विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता प्रचारांच्या फैरी देखील झडायला सुरुवात होईल. मात्र मुख्य लढत कुणामध्ये आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे महायुतीसमोर आघाडी मोठं आव्हान उभं करेल का आणि त्यासाठी विलिनीकरणाची आवश्यकता पडू शकते का? यावर चर्चा सुरुवात होण्याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या दोन पक्षाच्या एकीकरणाची शक्यता वर्तवली आणि या चर्चेला सुरुवात झाली. सोलापूरची परिस्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा एक संघर्ष सुरू झाला होता. भालके हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून तिकडून उमेदवारी घेतली, त्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी लढत आहे आणि त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बंडखोरी केली होती, परंतु नंतर ते बंड संपविण्यात आलं. बर, या त्या जिल्ह्यातलं जे राजकारण आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे परस्पर पूरक असं राजकारण आहे. आणि सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार यांचे फार जिव्हाळ्याचे घरोब्याचे संबंध आहेत आणि त्यामुळे याच संदर्भात माझा आपल्याला प्रश्न आहे की आत्ताच्या घडीला जे वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलं ते वक्तव्य स्थानिक राजकारणाला डोळ्यासमोर ठेवून केलं का आणि त्यांची कन्या हिच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांच्या बांधणीसाठी होतं का? नाही, आता सुशील कुमार शिंदे हे फार वरिष्ठ काँग्रेस नेते आहेत आणि त्या राजकीय त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, तिथल्या स्थितीला अनुसरून त्यांनी ते विधान केलं, परंतु ते आता महाराष्ट्रभर चर्चेला सुरुवात झाली. महाराष्ट्रात आजच्या स्थितीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक जरी आघाडी करून लढत असले तरी, परंतु दोघे जर एकत्र लढले तर त्याचा एक वेगळा परिणाम पडू शकतो हे सहज अनेक जण खाजगी चर्चेत बोलत असतात. तेच खाजगी चर्चा सुशील कुमार शिंदे यांनी सार्वजनिक केली. डॉक्टर राजू वाघमारे, एका राजकीय विश्लेषकाचं निरीक्षण आपण ऐकलं असेल तेव्हा डॉक्टर आता किमान ही गोष्ट मान्य कराल की तुम्ही एकत्र आलात तर तुमचंच बळ वाढणार आहे? नाही, एक गोष्ट प्रसाद जी लक्षात घेतली पाहिजे की आम्ही गेली 15 वर्ष आघाडी करून एकत्र लढतोय, आम्ही निवडणुका एकत्र करतोय, आम्ही पूर्ण राजकारणामध्ये समविचारी पक्ष म्हणून एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामुळे विलिनीकरणाने आमची परिस्थिती सुधारेल किंवा विलिनीकरणाने आमच्यामध्ये काही बदल पडेल अशातला काही भाग नाहीये. आम्ही काही एकमेकाच्या विरोधात लढत नाही आहोत. नाही, आता तर डॉक्टर वाघमारे काही जागा आपण जर मोजून अगदी काढल्या तर सुमारे डझनभर जागांवर तुम्हीच एकमेकांच्या विरोधात लढतायत. 12 जागांचं नुकसान हे सुद्धा मोठं नुकसान आहे. नाही नाही, कसं आहे की आघाडी करत असताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या आघाडींमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत राहतात, बंडखोरी होत राहते, त्याला वादच नाही. आम्ही विलिनीकरण केलं म्हणून कोण आमच्यातला बंडखोर उभा राहणार नाही अशातला काही भाग नाही आहे. त्याच्यामुळे विलिनीकरण हा महत्वाचा अजेंडा आमच्या समोर नसून आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहोत. आम्ही पूर्णपणे आमचे विचार आमची आयडियोलॉजी एकत्र आहे. त्याच्यामुळे विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी तरी आम्हाला आता गौण वाटतो. जर श्रेष्ठींना वाटत असेल तर आमचे श्रेष्ठी तो निर्णय घेतील, पण सध्याच्या घडीला या बीजेपी शिवसेनेबरोबर कशा पद्धतीने लढता येईल त्यासाठी आम्ही एकत्र येऊन आघाडी केलेली आहे. याच्या अगोदर आमची आघाडी होती आणि तशीच आघाडी घेऊन आम्ही पुढे जात आहोत. राहिला प्रश्न बीजेपी शिवसेनेचा, त्यांना आता वाटतंय की बाबा त्यांचे राजकारणामध्ये ज्यावेळी तो पक्ष सत्तेवर येतो त्यावेळी त्या पक्षाला वाटत असत की बाबा आमचं सगळीकडे आहे, दुसऱ्यांचं काही नाही. हीच परिस्थिती बीजेपीवर 15 वर्षापूर्वी. यावरती आपण भाजपची प्रतिक्रिया घेणार आहोत. सुनील नेरुळकर जी, मला एक सांगा, एकत्र येऊन काहीच फायदा नाहीये असं आघाडी सातत्यानं का बोलताना पाहायला मिळते? दोन्ही प्रवक्त्यांची वक्तव्य आपण ऐकली असतील. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की आघाडी एकत्र येऊन काय होणार आहे याची दोन्ही प्रवक्त्यांना, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांना याची कल्पना आहे की आघाडी झाल्यानंतर काय होणार आहे, विलिनीकरण झाल्यानंतर काय होणार आहे. आणि ही जी आता निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये यांचे सगळे राज्यस्तरीय नेते हे जिल्हास्तरीय झाले,
आता जिल्हा स्तरावरून हे तालुका स्तरीय झाले, म्हणजे थोरात संगमनेरच्या बाहेर निघू शकत नाही, अशोकराव चव्हाण भोकरच्या बाहेर निघू शकत नाही अशी परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं अनेक जिल्ह्यातून नामशेष झालेली आहे, त्यांचे उमेदवार सुद्धा उभे नाही. इतकी अशी परिस्थिती असताना विलिनीकरण एकत्रीकरण वगैरे वगैरे ही भाषा जी आहे कुणामुळे उद्भवली ही परिस्थिती, ही उद्भवली पहा गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसचं सरकार राज्यात आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींचं सरकार यांनी इतक्या अगदी पायरीवरच्या शेवटच्या माणसाला केंद्रीभूत करून जे विकासाचे काम केली ज्याच्यामध्ये शेतकरी आला, शेतमजूर आला, गोर गरीब माणूस आला, कामगार आला, मध्यमवर्गीय माणूस आला, अशा या सगळ्या माणसांना कशी शासनाकडून मदत होईल, मग कोणाला घराचे फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं आणि त्याच्यामुळे त्यांचं सरकार प्रभावी ठरलं, हा तुमचा दावा तुमच्या लेवलला बरोबर आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती अशी का झाली आहे याचं उत्तर तुम्ही द्यायचं अपेक्षित होतं, ते आलेलं नाही आहे. निलेश भोसलेंना माझा प्रश्न आहे, निलेश भोसले आवाज येत असेल अशी अपेक्षा आहे, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आत्ताच्या घडीला जर भाजपानं इतकं चांगलं काम केलंय तर ते आव्हान मग तुमच्या समोर उभं आहे का? हे पहा, एक साधारण विषय समजून घ्या. भारतीय जनता पक्षाबद्दल स्वतःच्या कर्तृत्वावरती ह्या निवडणुकीला सामोरे जायचं असतं तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते चोरून घेतले नसते, टाटा टाकलेल्या नेत्यांवरती कार्यकर्त्यांवरती आणि कार्यकर्ते चोरून हे इलेक्शनच्या तोंडावरती इलेक्शनला सामोरे जातात. साधारण विषय, जर स्वतःच्या कर्तृत्वावरती जायचंय तर का नाही सांगत हे की आम्ही एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना एवढी स्कॉलरशिप लागू केली, का नाही सांगत की मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, मेड इन महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंटच्या नावावरती युवकांना आम्ही रोजगार देण्याचं काम केलं, का नाही सांगत आहे की आम्ही घरकुल योजनेच्या माध्यमातून करोडो लोकांना घरे दिले, का नाही सांगत की शेतकरी आज आमचा सगळ्यात जास्त आलेल्या ताकदीचा काय संबंध आहे, त्यांनी त्यांचा काय प्रचार करावा हा वेगळा मुद्दा आहे. हे स्वतःच्या कर्तृत्वावरती हे सांगण्याचं काम करतात की आम्ही फडणवीस साहेबांच्या 41-42 पर्सनॅलिटीला घेऊन त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावरती जातोय हे आशातला काही भाग नाहीये. आणि राहता राहिला प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीचा, तर होय आम्ही महाराष्ट्र घडवण्याचं काम केलंय. बरं, डॉक्टर राजू वाघमारे नक्कीच यावरती बोलू इच्छित असतील. डॉक्टर राजू वाघमारे, स्वकर्तृत्वावरती भाजप निवडून येण्याच्या तयारीत आहे का आणि ज्या प्रकारे कुठल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन त्यांनी पुढे जायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असला तरी विरोधकांच्या भूमिकेत असताना तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर राजू वाघमारे, सगळ्यात पहिली गोष्ट, जर बीजेपी शिवसेनेचं कर्तृत्व जर एवढं महान असतं या 5 वर्षात तर बीजेपी शिवसेनेने साम दाम दंड भेद करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना आपल्यामध्ये सामील घेण्याचा प्रयत्न केला नसता. जर यांचा पक्ष एवढा मोठा आहे तर यांना दुसऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची गरज भासली नसती. राहिला प्रश्न एक की ज्या पद्धतीने हे सांगतायत की आमच्या कर्तृत्वाने आम्ही या निवडणुकीला पुढे जाणार आहोत, तर मला त्यांना एकच प्रश्न करायचा आहे, जर तुमचं कर्तृत्व एवढं मोठं आहे, या महाराष्ट्रात केलेलं काम तुमचं एवढं मोठं आहे, महाराष्ट्राचा विकास एवढा मोठा आहे, तर काश्मीरच्या 370 ची गरज यांना भासली नसती. मला वाटतं राजू वाघमारे, आपला विलिनीकरणाचा विषय हा निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने निघाला आहे, पण तरीही ब्रेक पूर्वी आपल्याला याचं उत्तर घ्यायचं आहे. सुनीलजी, आपल्याकडे उत्तर आहे का या प्रश्नांचं, जे प्रश्न आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी उपस्थित केलेत? अहो, आता यांनी जो प्रश्न उपस्थित केला यांना माणसं घेण्याची गरज पडते का? अहो, बाळू धानोरकर एकमेव खासदार आहेत जे शिवसेनेतून आता काँग्रेसमध्ये आले आणि काही मतानं आले, 4-5 हजार मतानं निवडून, आणि हे आम्हाला काय सांगतायत? आम्ही जे काही व्यक्ती आमच्याकडे आल्या त्या व्यक्तींना आम्ही तपासल्यानंतर काही जागा आम्ही गेल्या स्वातंत्र्यापासून जिंकलो नव्हतो, अशा ठिकाणी आम्ही काही माणसं व्यक्ती घेतलेल्या आहेत चांगल्या व्यक्ती. सुनीलजी, मग मुद्दा स्वकर्तृत्वाचा कि मग आयारामांचा? हे पहा, स्वकर् गेल्या वेळेस हे सगळे व्यक्ती नव्हते, आम्ही 122 जागा जिंकल्याच होत्या ना. मग आता का गरज पडली? नाही, गरज माझं म्हणणं कसं आहे की एखाद्या जागा येत नाहीये, कुठे एखादा कार्यकर्ता कमी पडतोय, बरं. नक्कीच आपला देखील मुद्दा जो आहे तो लक्षात आलेला आहे. बरं, मात्र विलिनीकरणानंतर राष्ट्रीय अध्यक्ष नेमकं कोण असेल हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने आपली पुढची चर्चा सुरू राहील छोट्याशा ब्रेक नंतर.
नमस्कार, लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं आव्हान नक्की कोणासमोर आहे. या आव्हानाच्या अनुषंगानं जेव्हा आम्ही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला रामदास आठवलेंनी अफलातून प्रस्ताव दिला. ते म्हणाले की या दोन पक्षांनी एकत्र यावं आणि केंद्रातलं राष्ट्रीय अध्यक्षपद काँग्रेसचं हे शरद पवारांना द्यावं. हा प्रस्ताव कितपत योग्य आहे, हा शक्य आहे का, याची चर्चा आता या भागामध्ये. आपल्या सोबत आहेत भूपेश गणवीर. भूपेश गणवीर यांना माझा प्रश्न आहे, राजकीय दृष्ट्या शरद पवार यांचं काँग्रेसमध्ये परत येणं आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी स्थापित होणं या गोष्टी शक्य आहेत का? आजच्या स्थितीला राहुल गांधींनी लोकसभा पराभवानंतर आपलं पद सोडलं आणि त्यांनी सांगितलं की गांधी घराण्याच्या बाहेरील कुणी अध्यक्ष नेमा आणि हा त्यांनी आग्रह धरला. त्यांना कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला परंतु ते म्हणाले की मी या पदावर राहत नाही, दुसरा बाहेरचा कोणीतरी आणा आणि त्याला काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सगळे पक्षाची सूत्रं सोपवा. या चर्चेमुळे अनेक महाराष्ट्रातले अनेक त्यांचे हितचिंतक आहेत त्यांना असं वाटते की शरद पवारांनी काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं आणि हे करावं, पार्टी चालवावी. परंतु आज अशी स्थितीत काँग्रेसही नाही की ते शरद पवारांना घेऊन एकदम काँग्रेसचा अध्यक्ष बनवतील किंवा बनवतील अशी इतकी काँग्रेसची स्थितीसुद्धा वाईट नाही. परंतु जोडतोडच्या राजकारणामध्ये अनुभवी आणि चांगलं प्रदीर्घ अनुभव असणारे शरद पवार आहेत. त्यांच्या पक्षासाठी आज फायदा होतच आहे परंतु त्यांचा राष्ट्रीय स्तरावर फायदा घेता येईल का असा एक विचार काँग्रेसमधल्या काही हितचिंतकांचा असू शकते. अगदी. मग आता मला डॉक्टर राजू वाघमारेंना प्रश्न विचारायचा आहे की राजू वाघमारे, शरद पवार यांचं राजकारणातलं स्थान, कर्तृत्व हे सगळं लक्षात घेता जर ते आले तर त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो ही एक शक्यता बाजूला ठेवा. पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व असलेले राहुल गांधी यांनी राजकारणापासून स्वतःला ज्या पद्धतीनं अलग केलेलं आहे, दूर ठेवलंय, त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंता आहे. सलमान खुर्शीद यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल. मग अशा वेळेला 24 तास राजकारण करणारे शरद पवार तुम्हाला का चालणार नाहीत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की अशा पद्धतीचे प्रश्न एका राष्ट्रीय पक्षाला विचारणं हे सर्वस्वी चुकीचे आहे. हे प्रश्न येतात कसे? अहो, काँग्रेस हा आमचा एक मोठा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष जे होते माननीय राहुलजी गांधी, राहुलजी गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आमच्यावर आता सोनिया गांधीजी माननीय त्या आमच्या अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसकडे अध्यक्षपदासाठी राजकारण करणारे, पूर्ण वेळ राजकारण करणारे आणि चांगल्या पद्धतीने राजकारण करणारे अनेक दिग्गज नेते काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेस त्या नेत्यांच्या जोरावर आजपर्यंत राजकारण करत आली आणि याच्या पुढेही करणार आहे. पण आताच्या राजकीय स्थितीमध्ये काँग्रेसची स्थिती ही याच नेत्यांमुळे झाली असं नाही वाटत? नाही, असं वाटायचं कारण नाही. आता जो प्रत्येकाला तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला वाटलं पाहिजे अशातला भाग नाही. त्याच्यामुळे राजकारणामध्ये चढ उतार असतात. राजकारणामध्ये कुठची पार्टी वरती जाते खाली येते या गोष्टी होत राहतात. त्याच्यामुळे काँग्रेसने कोणाला अध्यक्ष करावं हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे आणि काँग्रेसकडे एवढ्या पद्धतीचं खंबीर नेतृत्व नक्कीच आहे की त्या नेतृत्वाच्या जोरावर काँग्रेस पक्ष पुन्हा पदार्पण करू. पुन्हा पदार्पण आपण करण्याच्या तयारीत आहात. मात्र सुनील नेरुळकर यांना मला प्रश्न आहे, काँग्रेस कमजोर का झाली आहे? सुनीलजी, हे पहा, एक अगदी एक मिनिट मला पूर्ण द्या म्हणजे मला बोलता येईल. बोला. की ज्या वेळेस पंतप्रधान कोणाला करायचं हा विषय आला, मनमोहन सिंग का प्रणब मुखर्जी, तर एक लेख होता, मनमोहन सिंग पंतप्रधान झाले त्यावेळेस एक लेख वृत्तपत्रात मी वाचला, तर तो लेख असा होता की काँग्रेसला कधीही स्वयंप्रकाशी लोक चालत नाही, त्यांना परप्रकाशी चालतो, त्यांना चंद्र चालतो, सूर्य नाही चालत. आणि त्यावेळेस त्यांनी मनमोहन सिंगांना केलं, जर प्रणब मुखर्जींना पंतप्रधान केलं असतं तर मला आज असं वाटतं की आज जी राजनीतीमध्ये राजकारणामध्ये हिंदुस्थानात काँग्रेसची स्थिती आहे
ती इतकी वाईट राहिली नसती. कारण त्यांना राजनीतीमध्ये कुठले निर्णय घ्यावेत आणि कुठले निर्णय घेऊ नयेत याचा पूर्ण अभ्यास होता. मग या प्रणव मुखर्जींच्या निकषावर सुनील नेरुलकर मला सांगा की एका बाजूला प्रणव मुखर्जी आहेत जे काँग्रेस मध्येच पूर्णपणे उभे राहिलेले असे नेते आहेत, तेही काही काळ काँग्रेसला सोडून बाहेर गेलेले होते पण तरी सद्यस्थितीत ते काँग्रेसी मानसिकतेत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला तितकंच सक्षम नेतृत्व असलेले शरद पवार आहेत. मग जर शरद पवार काँग्रेसच्या नेतृत्वस्थानी आले तर त्याचा काँग्रेसला फायदा होईल का, आपण एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून सांगू शकाल आम्हाला? पवार कर्तृत्ववान आहेत, महाराष्ट्रामध्ये त्यांचा दबदबा आहे, हे भारतीय जनता पार्टी म्हणून जरी असलं तरी मी मान्य करतो, पण ही यांना ही व्यक्ती चालतच नाही. यांना प्रणव मुखर्जी चालत नाहीत, यांना नरसिंहराव चालत नाहीत, यांना शरद पवार चालत नाहीत. नरसिंहरावांना केलं, नरसिंहराव 5 वर्ष स्वतंत्रपणे त्यांनी सरकार चालवलं आणि हिंदुस्थानामध्ये जे अग्रणी पंतप्रधान म्हणून आपण जर क्रमांक द्यायला सुरुवात केली तर नरसिंहरावांचा 1 किंवा 2 नंबरवर नाव राहील. अशा नरसिंहरावांची मृत्यूनंतर अवहेलना करणार आहे काँग्रेस. या काँग्रेसला कुठल्याही कर्तृत्ववान पुरुषाबद्दल त्यांना अभिमानच नाहीये. त्यांना लालबहादूर शास्त्री नको, त्यांना नरसिंहराव नको, त्यांना मनमोहन सिंग याच्यासाठी हवेत की कारण मनमोहन सिंग हे राजकीय निर्णय घ्यायचे नाही, ते सगळे जनपथावरून व्हायचे. नक्कीच सलीमजी, आपला मुद्दा लक्षात आलाय. डॉक्टर राजू वाघमारे यावरती बोलू इच्छित असतील. डॉक्टर राजू वाघमारे, तुमची प्रतिक्रिया काय आहे? आदरणीय गणवीर साहेबांनी, पत्रकार आहात आपण, काँग्रेसनी काय चालू आहे सुनील नेरुलकर यांनी मांडलेला होता. सुनील नेरुलकर भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांनी भूमिका मांडली आहे. नेरुलकरांनी काँग्रेस कशी चालवावी आणि काय करावी याच्याबद्दलचं आपलं ज्ञान आहे ते आपल्याकडे ठेवावं. अहो, ज्या माणसांनी 2 खासदारांवरून पूर्णपणे सत्ता आणण्यात मदत केली, त्या लालकृष्ण अडवाणीची काय हालत तुम्ही केलीत, त्या सुषमा स्वराजांना कसं तुम्ही वागवलं, ज्या अरुण जेटलींनी प्रत्येक वेळी मोदींची पाठराखण केली त्यांची स्थिती तुम्ही काय केली, तर तुम्ही काँग्रेस कोणाला चालवावी आणि कोणी काँग्रेसचं अध्यक्षपद घ्यावं. सुनीलजींना त्यांचं उत्तर तुमच्याकडून खर तर मिळालेलं असणार आहे. निलेश भोसले आहेत प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे. तुम्हाला प्रश्न आहे, पवारांचा अपमान जो झालेला होता तो राष्ट्रवादी आतापर्यंत विसरली आहे का? निलेश भोसले यांच्यापर्यंत आवाज पोहोचलेला दिसत नाहीये. मला वाटतं यावर आपण भूपेंद्र गणवीर यांनाही बोलतं करू शकतो. भूपेंद्रजी, राष्ट्रवादीला काँग्रेसच्या सोबत जाण्याच्या मधला अडसर हा शरद पवारांचा काँग्रेसकडून झालेला अपमान हा आहे का? सुनीलजी आवाज येतो आपल्यापर्यंत? जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा सोनिया गांधीच्या विदेशी मुद्द्यावरून ते बाहेर पडले होते. हॅलो, बोलत राहा. विदेशी मुद्द्यावरून बाहेर पडले होते आणि तेव्हा त्यानंतर ती पक्षात आघाडी झाली आणि आता काँग्रेस आणि शरद पवार हे फार जवळ आलेले आहेत. अनेक निर्णय राहुल गांधी किंवा सोनिया गांधी घेताना सुद्धा शरद पवारांना विश्वासात घेऊन अनेक निर्णय घेत असतात. म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेसुद्धा शरद पवारांचा सल्ला अधूनमधून घेत असतात आणि ते सुद्धा सल्ला देत असतात. त्याच्यामुळे मग हे असं सल्ल्यांची देवाणघेवाण करण्यापेक्षा थेट तिकडेच जाणं काय वाईट आहे? संपलेली आहे. भूपेंद्र गणवीर, आपल्याला प्रश्न आहे, सल्ल्यांची देवाणघेवाण करत बसण्यापेक्षा थेट तिकडे जावं? ते हो नाही नाही, आत्ताची जी म्हणजे हा ज्या चर्चेला सुरुवात जी झाली त्या चर्चेतला एक मुद्दा या चर्चेत आलेला नाही तो हा की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे ज्या मतदारसंघात वेगवेगळ्या लढत असतील, जिथं काँग्रेसचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूप जोरानं प्रयत्न करत नाहीत किंवा तेवढे काँग्रेसच्या कार्यकर्ते इतकं जोमानं काम करत नाहीत, आणि ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्या ठिकाणी कार्यकर्ते जोमानं काम करत नाहीत, ते दोघांनी काम करावं म्हणून ते सुशील कुमार शिंदे बोललेत. आता दुसरा जो मुद्दा आहे, निलेश भोसले यांची प्रतिक्रिया आवश्यक आहे. निलेशजी, असं सातत्यानं होताना दिसतंय का? काँग्रेस राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात तर दुसरीकडे कार्यकर्ते मात्र एकमेकांचं काम करायला येत नाहीत का? असे फक्त चर्चा असेल, गप्पा मारत असतील लोक, परंतु वास्तविक यंदाची परिस्थिती अजिबात अशी नाही.
सगळीकडे कार्यकर्ते एका जिल्ह्याने एका जीवाने काम करतात. प्रत्येकाला माहिती आहे जर हा महाराष्ट्र हा जिल्हा आपला तालुका आपला विधानसभा मतदारसंघ जर राखीव ठेवायचा असेल सुरक्षित ठेवायचा असेल आणि सेना भारतीय जनता पार्टी सध्या उद्ध्वस्त करायची असेल तर आपल्याला सगळ्यात सोडून एका विचाराने एका दिलाने आपल्याला जोमाने काम करावं लागेल आणि त्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्व मतभेद आपापसातले विसरून अतिशय ताकदीने काम करतात आणि मला निश्चित विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये देखील त्याचं चित्र ठीक आहे. निलेश भोसले, मगाशी मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता आणि त्याची चर्चा सुरू असतानाच आपला फोन डिस्कनेक्ट झाला, जोडला गेला नाही. आता आपण संपर्कात आहात तेव्हा मी थेट तो प्रश्न परत विचारतो. आपण जेव्हा जेव्हा शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करावा अशा स्वरूपाच्या चर्चेकडे वळतो त्यावेळेला त्याची तयारी राष्ट्रवादीकडे नसते, कारण काँग्रेसनी पवार साहेबांचा केलेला अपमान राष्ट्रवादी अजून विसरलेली नाहीये. हे खरं की खोट? अजिबात काही एक प्रकार नाही की काँग्रेसने खूप मोठा अपमान केला. काँग्रेसने अपमान केला कुठलं तरी एक वैचारिक पातळीवरचं धोरण होत जे आदरणीय पवार साहेबांना पटलं नाही. पवार साहेब हा वैचारिक एक हॅलो बोला बोला ऐकायला येत आहे. वैचारिक नेते त्यांना एखाद्या वैचारिक विषयावरती पटलं नाही. त्यांनी तिकडनं राष्ट्रवादी स्थापना केली आणि त्यावेळेस पासून त्यांनी कधीही सेना भाजप बरोबर न जाता सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्रित ठेवूनच या राज्यामध्ये आणि देशामध्ये निवडणूक लढवण्याचं काम केलं. वैचारिक त्याने एखादा जर मुद्दा पटला नाही तर वेगळे होऊ, मात्र त्याचा अर्थ असा नव्हे की शत्रूसोबत जाऊन उभा राहू आणि महाराष्ट्राची किंवा देशाच्या आडेअडचणीमध्ये आम्ही कुठेतरी विरोधात उभा राहू काँग्रेसच्या काँग्रेसला सोडून असं अजिबात नाही. विषय आवडला नाही निश्चितपणे आम्ही काँग्रेस. ठीक आहे, थोडक्यात काय तर तुम्हाला आता तो अपमान आठवायचा पण नाहीये. विशाल, मला वाटतं आपल्याला ब्रेक घ्यायला लागले. खरोखरच आहे आणि अनेक महत्वाचे मुद्दे जे आहेत या चर्चेमध्ये आणखी येणार आहेत आणि त्यातला महत्वाचा मुद्दा जर आपण पाहायला गेलं तर काँग्रेस एनसीपी विलीनीकरणाचा फायदा जो आहे तो नेमका कुणाला होणार आहे आणि कशाप्रकारे याचा फायदा घेण्याचा निर्णय आघाडी यातून घेताना दिसेल का, या संदर्भातली चर्चा करूया छोट्याशा ब्रेक नंतर. नमस्कार, लक्षवेधीच्या या शेवटच्या भागामध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता सुनील नेरुळकर, काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता निलेश भोसले आणि ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र गणवीर. आपण यांचं स्वागत करतोय चर्चेमध्ये आणि चर्चा आहे ती अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाच्या शक्यतेची. आपल्यासोबत डॉक्टर वाघमारे. डॉक्टर वाघमारे, आत्ताच्या घडीला तुम्ही वारंवार विलीनीकरणाच्या सगळ्या शक्यता नाकारत आहात, तसंच पक्षाच्या अध्यक्षपदी गांधी फॅमिलीच्या पलीकडचंही कोणी येईल का याचंही उत्तर नकारात्मक आहे. आता पुढचा प्रश्न असा उपस्थित राहतो की विलीनीकरण करायचं नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष वेगळे ठेवायचे, याच्या मागे नेत्यांची सोय लावण्याची भूमिका आहे का? सगळ्यात पहिला प्रश्न, सगळ्यात पहिलं उत्तर म्हणजे की याच्यामध्ये नेत्यांची सोय लावण्याचा प्रश्न येत नाही. काँग्रेस हा पक्ष सुरुवातीपासून जसा आहे तसाच आहे. काही वैचारिक कारणांमुळे कदाचित पवार साहेब काँग्रेस पक्षातून निघून गेले, त्यांनी त्यांच्या नवीन पक्ष स्थापन केलेला आहे राष्ट्रवादी, त्यांच्या पक्षाची आयडियोलॉजी आमची आयडियोलॉजी एकत्र आहे, समसमान आहे, त्याच पक्षावर ते लढतायत. आता याबाबत ज्यावेळी या पद्धतीने घुसघुसती आपण करतात, माझा साधा प्रश्न आहे की शिवसेना आणि बीजेपी ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढतात, नेहमी एकत्र लढतात त्याच मुद्द्यावर, मग शिवसेनेचं बीजेपी मध्ये विलीनीकरण करणार आहेत का कोण? त्या प्रश्नावर आपण कधी बोलणार आहात का? तुम्ही हा मुद्दा काढला, सुनील नेरुळकर उत्तर घेऊयात आपण. सुनील नेरुळकर, हा एक वेगळाच फॉर्म्युला आला, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र व्हायची राहिली आणि आता ते भाजप आणि शिवसेना का एकत्र येत नाहीत असा प्रश्न विचार. का विलीनीकरण करत नाही? का विलीनीकरण करत नाही? बघा, प्रश्न विचारायचा तुम्हीच, उत्तर द्यायचं तुम्हीच. सुशील कुमार म्हणणार विलीनीकरण झालं पाहिजे,
आणि शरद पवार म्हणतात की विलीनीकरण हो आम्ही स्वतंत्र आहोत आम्हाला विलीनीकरण नकोय, ना शिवसेना म्हणाली ना भारतीय जनता पार्टी म्हणाली, असे कपोलकल्पित प्रश्न काय विचारताय डॉक्टर वाघमारे? आताच्या घडीला मग डॉक्टर वाघमारे तुमच्या लेखी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येऊ शकतात की नाही याचा एक मुद्दा असला तरी मला वाटतं मग निलेश भोसले यांना विचारावं असं वाटतं. निलेश भोसले, आत्ताच्या घडीला जर समजा आपण ही जर तरची चर्चा इतका वेळ झाला करतो आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या समोरचं आव्हान बलवान होईल का? मी तुम्हाला पुन्हा पुन्हा साहेब तेच सांगतोय, बोला. 1999 ला पक्ष स्थापन झाल्यापासून काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रच आहेत ना, वेगळे कधी नाहीच आहेत ना. त्यामुळे आमचं जे काय आव्हान आहे आम्ही अशाच पद्धतीने पुरोगामी विचारांना घेऊन फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या ताकदीने या जातीयवादी पक्षांच्या विरुद्ध लढण्याचं काम करतोय. म्हणून असं वेगळं आव्हान काय नाहीच आहे ना. सुनील नेरुलकरांना हे मान्य आहे का मात्र की जातीयवादी पक्ष म्हणून बोललं जात आहे सत्ताधाऱ्यांना, मात्र दुसरीकडे याची सुरुवात कुठून झाली होती याचाही विचार होणं गरजेचं आहे. सुनील जी, भोसले जी, जातीवादाचा विषय अगदी माननीय शरद पवारांपासून जे सुरुवात झाली की संभाजीराजांपासून जो विषय निघाला की आता संभाजीराजे पेशव्यांची नेमणूक करत नाहीत, आता पेशवे फडणवीसांची करत नाही तर आता फडणवीसच राजांची नेमणूक करतायत, याच्यामधून काय दिसतं? पुण्याला पगडी प्रकरण जे काढलं, टिळकांची पगडी पेशव्यांची पगडी म्हणून बाजूला केली आणि ज्योतिबांची, म्हणजे इतक्या लहान पातळीवर एवढ्या किळसवाण्या प्रकारावर यांना असं वाटतं का महाराष्ट्रातल्या लोकांना काही कळत नाही? निलेशजी, म्हणजे या ज्या सगळ्या विषय सोशल इंजिनिअरिंग मध्ये आम्ही घेतले, लपून नाही ठेवत कधी, मॉब लिंचिंगचे विषय आम्ही घेतले, आकला कसा मेला आम्ही घेतलं. तुम्ही आठवण करून देता की ही पगडी कोणाची, ही पगडी कोणाची, फडणवीस कोण, पेशवे कोण होते, छत्रपती कोण होते? आम्ही ज्यावेळेस तुम्हाला जातीयवादी विचारधारेचे म्हणतो त्याचं कारण एक आहे की तुम्ही एका विशिष्ट जातीच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा काम करता आणि ज्यावेळेस तुम्ही एका विशिष्ट जातीसाठी लढण्याचं काम करता त्यावेळेस या देशातल्या असंख्य आणि बहुजन वर्गातल्या अनेक लोकांचा तुम्ही कसा नायनाट कराल किंवा त्यांच्याशी कसा वाद घालता येईल, त्या लोकांना कसं घाबरून ठेवता येईल, त्यांच्या शिक्षणाचे विषय कसे दाबले जातील याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही बोट ठेवून काम करता त्यावेळेस आम्ही म्हणत असतो. निलेश भोसले, जर समजा अशा प्रकारच्या एका पक्षाशी तुम्हाला लढायचं असेल तर मग तुम्ही दोघं पुन्हा पुन्हा वेगळे का राहताय? विचार तुम्हाला, मी हा प्रश्न तुम्हाला वारंवार याच्यासाठी विचारतोय. विचारधारा म्हणून तुम्ही दोघं एकत्र आहात असं तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा प्रत्यक्षात जमिनीवर तुम्हाला दोघांना स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी एकमेकांशी संघर्ष करावा लागतो, हे कसं नाकारून चालेल? मी पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्याच्या नंतर ज्या ज्या वेळेस पुरोगामी विचारांना एकत्र घेऊन फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पगडा बांधून या जातीयवादी पक्षांशी लढण्याची वेळ आली त्याच्या वेळेस पवार साहेबांनी काँग्रेसची हातमिळवणी केली. परंतु आमचा विचार मात्र स्पष्ट आहे की एकदा आमचं स्वतंत्र अस्तित्व असल्याच्या नंतर आम्ही कुठल्याही पक्षाबरोबर विलीनीकरण करणार नाहीये. तुम्ही तुमच्याकडून खुलासा करताय की तुम्ही विलीनीकरण करणार नाहीये. डॉक्टर राजू वाघमारे, आत्ताच्या घडीला शरद पवार यांची राजकीय वाटचाल ही अशाच पद्धतीनं काँग्रेसशी समांतर राहील आणि त्यात काँग्रेसचं काहीच नुकसान नाहीये? नाही, अजिबात नुकसान नाहीये. जोपर्यंत समविचारी पक्ष एकत्र येऊन लढतायत तोपर्यंत, आघाडी करून लढतायत तोपर्यंत कोणत्याही पक्षाचं कोणतंही नुकसान होत नाही, एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे याच्यात नुकसान होण्याचा काही प्रश्नच येत नाही. जर समविचारी पक्ष एकत्र लढत असतील तर नुकसान कसं होणार? पण डॉक्टर राजू वाघमारे, मला तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. राष्ट्रवादीची एक हाते धुरा शरद पवारांनी यावेळेला हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सगळीकडे जंग पछाडून सभा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तुमचे स्टार प्रचारक मात्र या सभांमध्ये कधी दिसून येणार आहे? मग त्यावेळेला काँग्रेस कुठेतरी झाकोळली जाते आणि राष्ट्रवादी पुढे आणि मोठी असल्याचं वाटतं डॉक्टर राजू वाघमारे? सगळ्यात पहिली गोष्ट की ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने त्यांचा प्रचाराचं धोरण आखलेलं आहे त्याच्या अगदी विरोधात आमचं धोरण आहे. आमचे प्रत्येक नेते त्या त्या प्रदेशातले नेते, मराठवाडा असू द्या, विदर्भ असू द्या,
उत्तर महाराष्ट्र असू द्या, त्या त्या प्रदेशातील नेते हे त्या त्या प्रदेशामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि ते त्या त्या प्रदेशामध्ये प्रचार करतात. बरं, या सगळ्यांची धुरा कोणाच्या हाती आहे महाराष्ट्रात? प्रचार करण्याची पद्धतच आम्ही बदललेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणताय की एक माणूस सगळीकडे फिरला पाहिजे, जसं देवेंद्र फडणवीस सगळीकडे फिरले पाहिजेत, आम्ही त्या पद्धतीने करत नाही आहोत. ठीक आहे, ठीक आहे डॉक्टर वाघमारे, तुमची एक स्वतःची वेगळी प्रचाराची पद्धत आहे आणि ती प्रचाराची पद्धत तुम्ही प्रस्थापित केली आहे, तर मला सांगा आत्ताच्या घडीला तुम्ही दोघ जण एकत्र असून अर्थात आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहात, तुमच्या किती जागा निवडून येणार आहेत? नक्कीच या अंडर करंट या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा आहे, ज्या पद्धतीचा काही प्रसार माध्यमांमध्ये सांगितलं जातं की 220 जागा वगैरे मिळतील बीजेपी शिवसेनेला, असं काही मिळणार नसून या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे. कारण प्रश्न सुटलेले जागा किती येणार हा थेट प्रश्न आहे डॉक्टर राजू वाघमारे. संख्या सांगा येऊ, आमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, कारण अंडर करंट फार मोठा आहे, लोकांचे प्रश्न सुटलेले नाही. डॉक्टर राजू वाघमारे, जास्त जागा काँग्रेसच्या येणार की राष्ट्रवादीच्या येणार? तसे आहे डॉक्टर वाघमारे, कोणाच्या जागा जास्त येणार आहेत, काँग्रेसच्या की राष्ट्रवादीच्या? कोणाच्या जागा जास्त येणार आहेत हा प्रश्न गौण आहे. सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं येईल हे मी ठणकावून सांगतोय. ठीक आहे, आणि त्या पद्धतीचं सरकार येईल. तुम्हाला भूपेंद्र गणवीर यांची राजकीय निरीक्षक म्हणून आपण भूमिका घेऊयात. इथे आघाडीचे नेते सांगतायत की त्यांचंच सरकार येईल काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं. तुम्हाला वाटतंय हे पटतंय असं होताना दिसतंय? नाही, आता हे जे आपले विलीनीकरणानंतर त्या मुद्द्यावर येतो. सुरुवातीला सांगतो, विलीनीकरणाची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा आली. विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी जे संख्याबळ पाहिजे होते ते संख्याबळ कमी पडलं होतं तेव्हाही विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. आणि आता जे प्रवक्ता राष्ट्रवादीचे प्रवक्ता सांगत होते की काँग्रेस आणि आघाडी राष्ट्रवादी हे सातत्यानं बरोबर आहेत असं नाही. 2014 निवडणूक निकालानंतर काही क्षणासाठी म्हणा, तासासाठी म्हणा, 12 तासासाठी म्हणा, परंतु राष्ट्रवादीनं स्वयंस्फूर्तपणे भाजपला पाठिंबा दिला होता ही गोष्ट विसरता येणार नाही. ही गोष्ट विसरून चालणार नाही. सुनील नेरुळकरजी, मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे. चंद्रकांत पाटील यांनी देखील एक वक्तव्य केलेलं होतं की राज्यामध्ये झालेल्या निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकच शिल्लक राहणार नाहीये, विरोधकां म्हणजे विरोधी बाकांवरती बसण्या इतपत सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही, इतकी व्यूहरचना भाजप किंवा महायुतीची पूर्णपणे सक्षम आहे. विरोधी पक्षाला लागणारे जेवढ्या जागा असतात तेवढ्या जागा मिळण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी आहे. बर, त्याच्यामुळे चंद्रकांत दादा असं म्हणाले की विरोधी पक्ष जसं लोकसभेमध्ये झालेलं आहे, लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसला विरोधी पक्ष नेता हे अधिकृतरित्या त्यांना मिळालेलं नाही, कारण तेवढी संख्या नसल्यामुळे. म्हणून राहुल गांधी हे शरद पवारांच्या घरी गेले होते की आपण एकत्र येऊ, त्याच वेळेस हा विषय निघाला आणि आज का सुशील कुमार शिंदे यांनी काढला. म्हणजे हा विषय पूर्वीपासूनच चालू आहे. पण शरद पवार याचा सोपा अर्थ सुनील नेरुळकर असा घ्यायचा का की राहुल गांधींना भविष्य दिसलेलं आहे, सुनील आपल्या सुशील कुमार शिंदेना भविष्य दिसलेलं आहे, पण राष्ट्रवादीचे नेते मात्र ते भविष्य मान्य करायला तयार नाहीत, असा घ्यायचा आपण अर्थ? अगदी तसंच आहे. त्यांचे कसं आहे नेतृत्व कुठल्या, आज काँग्रेसची जी वाताहत झालेली आहे ते त्यांच्या नेतृत्वामुळे झालेली आहे, त्या नेतृत्वाच्या भूमिकेमुळे झालेली आहे. हे शरदरावांना कल्पना आहे, 370 कलमवर ते कितीतरी बोलत असले तरी ते विधानसभेमध्ये अनुपस्थित होते, त्याच्यामुळे नकळत त्यांचा पाठिंबा होताच देश म्हणून. डॉक्टर राजू वाघमारे, या राजकारणाविषयी काय सांगाल? एका बाजूला आपण आघाडी संदर्भात आणि विलीनीकरणासंदर्भामध्ये बोलतोय, मात्र दुसरीकडे भाजपला छुपा पाठिंबा राष्ट्रवादीकडून दिला जातो, त्यावेळेला काँग्रेसला पूर्ण विश्वास आहे का राष्ट्रवादीवर? आमचा पूर्ण विश्वास राष्ट्रवादीवर आहे. या निवडणुकीत आम्ही एकत्र आघाडी करून लढतोय. सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचंच येणार हे तुम्ही बघा. हे जे लोक म्हणतायत विरोधक कुठे आहेत, अहो यांची परिस्थिती एवढी चांगली असती तर यांनी महाजनादेश यात्रा काढली असती का? ठीक आहे, आपण परत प्रचारात नको जायला. मला डॉक्टर वाघमारे एक गोष्ट सांगा, जर समजा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती इतकी चांगली आहे तर राहुल गांधी यांची भेट आणि सुशील कुमारांची वक्तव्य
अशा घटना का घडतायत? काँग्रेस नेत्यांना भविष्य दिसू लागलंय का? या सगळ्या गोष्टी हे लोक करतायत आणि म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की सगळं ऑल वेल आहे, पण पायाखालची वाळू घसरलेली आहे. कुणाच्या? आणि येणारं जे सरकार आहे, कुणाच्या? काँग्रेस राष्ट्रवादीचंच सरकार असणार आहे. कुणाच्या पायाखालची वाळू घसरली आहे? डॉक्टर वाघमारे, आपल्याला प्रश्न आहे काय? आपल्याला असा प्रश्न मी विचारला की आत्ताच्या घडीला राहुल गांधी आणि सुशील कुमार शिंदे यांना भवितव्य दिसू लागलंय का काँग्रेसचं? आणि दुसरी गोष्ट, पायाखालची वाळू सरकली असेल तर ती कोणाच्या पायाखालची सरकली आहे? दोन्हीची उत्तर द्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, राहुलजी गांधी आमचे माननीय ज्येष्ठ नेते आहेत, पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कळतोय की पक्ष कशा पद्धतीने चालला पाहिजे. हा एक मुद्दा. नाही, म्हणूनच ते शरद पवार यांच्याकडे गेले होते का विलीनीकरणाची चर्चा करायला. सुशील कुमार शिंदे साहेबांचा जो प्रश्न आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं त्यांनी स्वतः स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि पायाखालची वाळू शिवसेना बीजेपीच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून करोडो रुपये जाहिरातीवर जात आहेत, म्हणून सात राम दंड भेट करून. निलेश भोसले, तर मला हा पुढचा प्रश्न विचारायचा आहे. निलेश भोसलेजी, ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं की राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले होते, विलीनीकरणासंदर्भातली चर्चा झाली का दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये, दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये? असं काय म्हणता येणार नाही की पवार साहेबांना फक्त ते त्याच विषयावर चर्चा करायला आलेले. अनेकदा राहुलजींनी पवार साहेबांची भेट घेतलेली, वेगवेगळ्या विषयावर भेट घेतलेली, शेतीच्या विषयावर भेट घेतलेली, राजकीय विषयांवरती भेट घेतलेली. म्हणून एका पक्षाच्या नेत्यांना दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेट ही फक्त एकत्र पार्टी विलीनीकरणच करायचंय एवढाच विषय नसतो, एवढाच मुद्दा नसतो. म्हणून हा मुद्दा मला चर्चेला का आणला हाच महत्वाचा विषय. अहो, हा मुद्दा अधिक चर्चेला नाही आणला, तो सुशील कुमार शिंदेनी आणलेला आहे अधिकृतरित्या. आणि त्याच्या आधी राहुल गांधी स्वतः भेटायला गेले होते शरद पवार यांना, ते विसरता कामा नये आपल्याला. मी साहेब तेच सांगतोय की ज्यावेळेस राहुलजी आदरणीय पवार साहेबांना भेटायला आले, त्यानंतर पवार साहेबांनी क्लिअर केलेलं की ते साखरेचा कारखाना संदर्भात चर्चा करून केले त्यांच्याशी. आपण त्या विषयावर बोलतच नाही, ते ऐकून सोडून देतो आपण. ते आले की पक्ष विलीनीकरणालाच आले, असंच जर नेहमी चर्चा करत राहिली तर उचित करणार. लगेच मान्य करू आपण आपला मुद्दा. डॉक्टर राजू वाघमारे, येत्या काळामध्ये ज्या प्रकारे मोठं आव्हान उभं करण्याची वेळ आता आघाडीसमोर आलेली आहे आणि आघाडीमध्ये जर विलीनीकरणाचा मुद्दा येतो तर त्याबद्दल वाईट वाटण्यासारखं असं काहीच नाही, तर दुसरीकडे मात्र आघाडी जर एकत्र येते कुठल्या मुद्द्यांवरती तुमच्या निवडणुका तुम्ही लढवणार आहात आणि कशा प्रकारे सरकार येणार आहे हा दावा तुम्ही या ठिकाणी करताना दिसतात. प्रसाद जी, आपल्याला काय वाटतं? अगदी, मला वाटतं की याच संदर्भात राजू वाघमारेंचा एक खुलासा घेऊ. पहिली गोष्ट, आम्हाला अडचण येण्याचं काही कारण नाही. विलीनीकरणाचा निर्णय या दोन्ही पक्षातील मातब्बर नेते, ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते घेतील. त्यांचा जो निर्णय असेल तो आमच्या सारख्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मान्य असेल. प्रश्न हा उरतो की सरकार जे आहे या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस राष्ट्रवादीचंच येणार, हे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ठीक आहे डॉक्टर राजू वाघमारे, वेळेअभावी आपल्याला ही चर्चा पुढे नेता येत नाहीये. आपण उत्तर दिलं त्याबद्दल आभार. मात्र जाता जाता एक निरीक्षण आवर्जून नोंदवावं असं वाटतं, ते म्हणजे असं की या पूर्ण चर्चेमध्ये एका बाजूला सातत्यानं काँग्रेसचे नेते विलीनीकरणाच्या संदर्भातला निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं म्हणत विलीनीकरणाची शक्यता खुली ठेवताना दिसतात, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र विलीनीकरणाची चर्चा नाही इतक्या ठामपणे भूमिका घेताना दिसतात. आपण ही चर्चा इथेच थांबवतोय. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. जाता जाता गणितात 1+1=2 असतात, तर राजकारणात 1+1=11. पण राजकारणाचं गणित ज्याला जमलं त्याचीच बेरीज 11 येते हे विसरता कामा नये. तेव्हा राजकारणात टिकून राहायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर विलीनीकरणाचा पर्याय तूर्तास आहे. अर्थात व्यक्तिगत स्वार्थ आणि पक्षाचं हित यापैकी नेते जे निवडतील त्यावर ठरेल विलीनीकरण होणार की नाही. आज लक्षवेधी मध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा जय महाराष्ट्र.